हेलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चैनल अविनाश पवार। ये हमारा टुडे वी आर गोइंग टू स्टडी टेक्स्ट बुक इन इंग्लिश फॉर क्लास 11 हॉर्नबिल फर्स्ट चैप्टर द पोर्ट्रेट ऑफ अ लेडी। पोर्ट्रेट मींस अ पिक्चर, स्पेशली अ पिक्टोरियल रिप्रेजेंटेशन ऑफ पर्सन यूजुअली शोइंग द फेस। जसं आपण म्हणूया घरामध्ये एक पिक्चर लावलेला आहे असा, पण ते पिक्चर कोणाचं आहे, लेडी कोण आहे, ते लेखकाची आजी आहे। आणि चला तर मग याच्यामध्ये काही एक्सप्रेशन आहेत ते आपण पाठामध्ये पाहणारच आहोत। लेट्स स्टार्ट। माय ग्रँड मदर, लाईकली एव्हरीबडीज ग्रँड मदर, वॉज अँड ओल्ड वुमन। माझी आजी आहे जसे इतरांच्या आज्यासारखी असते, तशी जी म्हातारी आहे असं लेखक आपल्याला सांगतात। शी हॅड बीन ओल्ड अँड रिंकल्ड फॉर 20 इयर्स दॅट आय हॅड नोन फॉर हर। आणि ती म्हातारी जशी आहे तशी तिच्या चेहऱ्यावर रिंकल्ड आहेत। रिंकल म्हणजे हॅविंग लाईन्स ऑर फोल्ड, जसं म्हणजे आपण सुरकुत्या पडलेल्या आहेत, जसं मी तिला 20 वर्षापासून पाहतोय किंवा माहिती आहे मला ती। सो पीपल सेड दॅट शी हॅड वन्स बीन यंग अँड प्रिटी अँड हॅड इवन हॅड अ हजबंड, बट दॅट वॉज हार्ड टू बिलीव। आणि मग असं म्हटलं जातं की लोक असं म्हणायचे की ती सुंदर होते, तरुण होते त्यावेळेस, आणि मग तिला पतीही होता जो आता नाही आहे, म्हणजे बरोबर आहे, आणि माझा त्याच्या विश्वास बसत नाही आहे। माय ग्रँडफादर्स पोर्ट्रेट हंग अबो द मॅन पीस इन द ड्रॉइंग रूम। आणि मग ते सांगत आहेत की ड्रॉइंग रूममध्ये माझे जे आजोबा होते, जिथे फायरप्लेस आहे, मॅन्टल पीस म्हणजे काय फायरप्लेस, त्याच्या वरच्या बाजूला माझ्या आजोबांचं पण चित्र तेथे लटकवलेलं होतं। ही ओर अ बिग टर्बन लूज फिटिंग क्लोथ। आणि मग ते फेटा घालायचे, पगडी म्हणतो आपण, आणि त्यांचे लूज असे क्लोथ्स हे असायचे। लॉंग व्हाईट बियर्ड कवर द बेस्ट पार्ट ऑफ हिज चेस्ट अँड ही लुक्ड ॲट लिस्ट 100 इयर्स ओल्ड। आणि मग त्यांची जी बियर्ड होते, म्हणजे दाढी, ती म्हणतात की दाढी एवढी लांब होते की त्यांचा जो छातीचा भाग आहे तो त्याच्यामुळे काही कव्हर व्हायचा किंवा झाकला जायचा। आणि ते असे 100 वर्ष असल्याचं त्यांचं वय असेल असं ते दिसायचे। ही डिड नॉट लुक अ सॉर्ट ऑफ अ पर्सन हू वूड हॅव अ वाईफ ऑर चिल्ड्रन। आणि म्हणून ते असे दिसत नव्हते किंवा असे व्यक्ती वाटत नव्हते की ज्यांना एक पत्नी असेल किंवा मुलं असतील। ही लुक्ड ॲज इफ ही कुड ओनली हॅव अ लॉट्स अँड लॉट्स ऑफ गॅड चिल्ड्रन। मग हे कसे दिसायचे की यांना खूप हे नातवंड असतील असे दिसत होते। ॲज फॉर माय ग्रँड मदर बीइंग यंग अँड प्रिटी द थॉट वॉज ऑलमोस्ट रिवोल्टिंग। आणि असं म्हटलं जायचं की माझी आजी पण तरुण आणि सुंदर असायची, परंतु इट वॉज दॅट प्रिटी द थॉट वॉज ऑलमोस्ट रिवोल्टिंग। रिवोल्टिंग मीन्स हार्ड टू बिलीव। पण मला तर लेखक म्हणतात की मला त्याचा विश्वासच बसत नाही आहे। सो ऑफन टोल्ड अस ऑफ द गेम्स शी यूज टू प्ले ॲज अ चाइल्ड। आणि मग ती असं सांगायची, आम्ही लहानपणी माझी आजी सांगायची की आम्ही कोणकोणते खेळ खेळायचो। दॅट सीम्स क्वाईट ॲब्झर्ब अँड अनडिग्निफाईड ऑफ ऑन हर पार्ट अँड वी ट्रीटेड इट लाईकली फेबल ऑफ द प्रॉफेट्स शी यूज टू टेल अस। आणि मग इथे सांगायची ती अनडिग्निफाईड म्हणजे डिसरिस्पेक्टफुल, ॲब्सर्ड, ॲब्सर्ड मीन्स इलॉजिकल, फेबल फिक्टिटियस स्टोरी किंवा मला म्हणजे आपण काल्पनिक कथा, याच्यामध्ये काहीतरी म्हणजे शेवटी काहीतरी आपण त्याच्यातून बोध घेतो, बोधकथा। आणि म्हणून असं म्हणत आहेत लेखक की मला तर ते काहीतरी इलॉजिकल वाटायचं किंवा आमचा डिसरिस्पेक्ट केल्यासारखं आम्हाला वाटायचं की आम्हाला ती आम्हाला अशा कथा सांगायच्या की ज्याच्यामध्ये प्रॉफिट्स असायचे, सेंट असायचे, प्रॉफिट म्हणजे सेंट, आणि जे आम्हाला ती स्टोरी सांगायची ज्याच्यामध्ये काहीतरी ती मॉरल आम्ही त्याच्यातून घ्यायचो। शी हॅड ऑलवेज बीन अ शॉर्ट अँड फॅट अँड स्लाइटली बेंट। आता आजी कशी होती, थोडीशी बुटकी होती, जाड होती आणि खाली वाकलेली होती। हर फेस वॉज क्रिस क्रॉस रिंकल्स रनिंग फ्रॉम एव्हरीवेअर टू एव्हरीवेअर। आणि चेहऱ्यावर कसे होते, क्रिस क्रॉस, जसं म्हणतो ना आपण उभ्या आडव्या रेषा, जसं असं क्रिस क्रॉस क्रिस क्रॉस, तशा पद्धतीने सुरकुत्या त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या होत्या। नो वी वर सर्टन शी हॅड ऑलवेज बीन ॲज वी हॅड नोन हर, पण मी तिला जसं पाहतोय ती तशीच आणखीन दिसते ओल्ड। सो थॅरेट बी ओल्ड दॅट शी कुड नॉट हॅव गोन ओल्डर। आणि ती अशी म्हातारी दिसते की जसं काही ती खूप अतिशय जास्त वयस्कर किंवा दिसते मला, जाणवते, जशी जाणवत नाही, जशी मागे दिसत होती 20 वर्षापूर्वी तशी आत्ता दिसते। अँड हॅड स्टेड ॲट द सेम एज ऑफ 20 इयर्स, म्हणजे 20 वर्षापूर्वी जशी होती तशीच माझी आजी आजही दिसते आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप सुरकुते आहे। सो शी कुड नेवर हॅव बीन प्रेटी
बट शी वॉज ऑलवेज ब्युटिफुल. आता लेखक म्हणतात ती सुंदर प्रीटी म्हणजे सुंदर आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आता इथे दोन अर्थ का वापरले आहेत. इथे प्रीटी म्हणजे लेखक म्हणतात ती सुंदर नव्हती आणि दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणतात बट शी वॉज ऑलवेज ब्युटिफुल. आता इथे ब्युटिफुल या शब्दाचा अर्थ काय आहे की ती मनाने खूप सुंदर होते, इंटरनल ब्युटी जसं म्हणतो. आणि प्रीटी काय आहे, एक्सटर्नल, बाहेरून की सौंदर्य नव्हतं परंतु आतमधून ती खूप सुंदर होते, मनाने खूप सुंदर होते. शी हॉबल्ड अबाउट अ हाऊस इन अ स्पॉटलेस व्हाईट विथ वन हँड रेस्टिंग ऑन हर वेस्ट अँड बॅलन्स हर स्टूफ अँड ऑदर टेलिंग द बीड्स ऑफ हर रोजरी. आणि मग शी हॉबल्ड, आता हॉबल्ड म्हणजे काय, वॉक, वॉक अँड अकवर्ड वे. आता अतिशय म्हातारी माणसं कसे असतात, थोडेसे वेगळे चालतात की नाही, झुकलेले असतात, बरोबर आहे, वाकलेले असतात. आता स्पॉटलेस व्हाईट विथ वन हँड रेस्टिंग ऑन वेस्ट म्हणजे काय, ती काय करायची की एक जो तिचा हात आहे तो तिच्या कमरेवर ठेवायची बॅलन्स करण्यासाठी, आणि पुढे ती वाकलेली असायची आणि ती चालायची तशी. ती स्टूप, स्टूप म्हणजे काय, ती बेंड फॉरवर्ड, पुढच्या बाजूने वाकलेली पण होते. म्हातारी माणसं तुम्ही पाहिलीच असतील की वाकलेली असतात एका कमरेवर आणि चालताना पण कशी पाहतात. अँड टेलिंग द बीड ऑफ अ रोजरी, तिथे रोजरी म्हणजे काय आहे, रोजरी इज अ स्ट्रिंग्स ऑफ बेड कीप काउंट ऑफ द नंबर चांट मेड बाय द रिलिजियस प्रेयर. आपण रिलिजियस प्रेयर म्हणण्यासाठी आपण जी माळा असते ना आपल्याला, आणि ती माळा आपण बोटाने एक 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 पुढे ठरतो आणि तेवढे प्रेयर करतो आपण, देवाची पूजा करतो, तर ती माळ तिच्याकडे रोजरी हा शब्द पुन्हा पुन्हा येणार आहे. ही एक मंत्राची माळा आहे, ओके. आणि ते एक मंत्र म्हटलं की ते एक मणी पुढे ढकलत जातो, त्याला तो शब्द जो आहे तो इथे वापरलेला आहे, रोजरी. हर सिल्वर लॉक्स वेअर स्कॅटर्ड अनथायडीली ओव्हर हर पेल पकल्ड फेस अँड हर लिप्स कॉन्स्टंटली मूव्ड इन इनऑडिबल प्रेयर. आता फार सिल्वर लॉक्स म्हणजे काय आहे, इथे तिचे हेअर्स, हेअर सिल्वर्स होते म्हणजे ती म्हातारी होती, ओके. अनटायडीली मीन्स तिचे केस विंचरलेले नसायचे, थोडेसे बाजूला बाजूला म्हातारी. तुम्हाला चित्र डोळ्यासमोर आलं असेल का, केस छान विंचरलेले असत का, नाही. सो पेल, निस्तेज असा चेहरा होता. पकड मीन्स आपण म्हणूया ढिल्ला, जसं आपण म्हणूया चेहऱ्यावरती खूप सारा मास जे असतं, सुरकुते असतं, तसा चेहरा होता. आणि तिचे जे लिप्स होते ते काहीतरी सतत उच्चार करायचे. इनऑडिबल म्हणजे काय, अनेबल टू हर्ड, जे आपल्याला ऐकू येणार नाहीत, अशी ती प्रेयर किंवा प्रार्थना म्हणायची. येस शी वॉज ब्युटिफुल, पण ती खूप सुंदर होते. शी वॉज लाईक द विंटर लँडस्केप इन द माउंटेन अँड एक्सपिरियन्स ऑफ प्युअर व्हाईट सेरेनिटी ब्रेथिंग पीस अँड कंटेनमेंट. आणि लेखकाने तिचं वर्णन असं केलेलं आहे की जसं आपण हिवाळ्यामध्ये एक लँडस्केप असतो ना मोठा, म्हणून जमीन म्हणूया आपण, माउंटेन्स पर्वतावर आपल्याला दिसते त्या पद्धतीने. अँड एक्सपिरियन्स ऑफ पुअर व्हाईट सिरेनिटी, सिरेनिटी म्हणजे इथे शांतता आपण म्हणूया, पीसफुल, काम, ब्रीदिंग पीस, शांत, कंटेंटमेंट म्हणजे समाधानी, अशा स्वरूपाची ती माझी आजीही होती, शांत, संयमी आणि समाधानी माझी आजी होती. माय ग्रँड मदर अँड आय आय वेअर गुड फ्रेंड्स, आणि मग आम्ही दोघं, लेखक म्हणतात मी आणि माझी आजी हे चांगले मित्र होतो. माय पॅरेंट्स लेफ्ट मी विथ हर वेन दे वेंट टू लिव इन द सिटी अँड वी वेअर कॉन्स्टंटली टुगेदर. आणि मग माझे वडील आणि आई जे होते ते शहरामध्ये राहायला गेले आणि मला माझ्याकडे, मला मात्र आजीकडे ठेवलं आणि म्हणून आजी आणि मी आम्ही दोघं एकत्र राहत होतो. शी यूज टू वेक मी अप इन द मॉर्निंग अँड गेट मी रेडी फॉर स्कूल. आणि सकाळी उठायची आणि मला शाळेसाठी तयार करायची. सी सेड हर मॉर्निंग प्रेयर इन अ मोनोटोनस सिंग सॉन्ग व्हाईल शी बाथ अँड ड्रेस्ड मी इन द होप दॅट आय वुड लिसन अँड गेट टू नो इट बाय हार्ट. आणि मग ती मला सकाळी उठवायची, सकाळी सकाळी एक बोरिंग स्वरूपाची प्रेयर म्हणायची, लेखक म्हणायची, जी गाण्यासोबत मला म्हणायची, मला आंघोळ घालायची, नंतर मला ड्रेस घालायची, बरोबर आहे. लहानपणी आठवते शाळेमध्ये तुम्हाला कसे तयार करायचे, तशा पद्धतीने मला पण तयार केलं जायचं. आणि मग मी ते सगळं ऐकत बसायचो आणि मग मला पुढे ती शाळेमध्ये पाठवायची. आय लिसन बिकॉज आय लव फॉर हर वॉइस बट नेवर बॉदर टू लर्न. आणि म्हणून ती जी काही मंत्र म्हणायची सटसट, देवाची जी पूजा करायची,
मला ते तिचा आवाज जो होता तो मला खूप आवडायचा, परंतु मला ते शिकण्याविषयी मला कधी काही वाटलं नाही, म्हणजे मी कधी ते शिकलो नाही. देन शी वूड फेच माय वुडन स्लेट विच शी हॅड ऑलरेडी वॉश्ड अँड प्लास्टर्ड विथ येलो चॉक, अ टायनी अर्दन इन पॉट अँड अ रेड पेन, टाय देम ऑल इन द बंडल अँड हॅड इट टू मी. आणि मग ती काय काय द्यायची माझ्यासोबत, एक वुडन स्लेट, स्लेट म्हणजे काय, पाटी. फेच म्हणजे काय, फेच म्हणजे टू गेट, देणे. एक पाटी मला द्यायची आणि मग त्याच्यावर काहीतरी प्लास्टर असायचं, लेअर असायचं एक, बरोबर आहे, येलो चॉकचं एक लेअर असायचा. ती पाटी स्वच्छ धुवून ती द्यायची. त्याचबरोबर मला एक माटी, अर्थन मीन्स मेड ऑफ म्हणूया आपण, अर्थन मातीचं जे बनलेलं आहे ते इंक पॉट जे आहे, शाईची बाटली मला ती द्यायची, एक लाल पेन द्यायची, आणि सगळे एका बंडलमध्ये ती एकत्र करायची आणि नंतर ती माझ्याकडे द्यायची. आफ्टर अ ब्रेकफास्ट ऑफ अ थिक स्टेल चपाती विथ अ लिटल बटर अँड शुगर स्प्रेड ऑन इट वी वेंट टू स्कूल. सी कॅरीड सेव्हरल स्टेल चपातीज विथ हर फॉर द विलेज डॉग. आणि मग ती मला डब्याला काय द्यायची, एक शिळी चपाती, स्टेल म्हणजे काय, शिळी चपाती, आणि त्याच्यावर मस्तपैकी त्याच्यावर बटर लावायची, बरोबर आहे, आणि त्याच्यावर शुगर साखरही लावायची, जसं आपण म्हणतो ना तूप साखर लावून चपाती द्यायची शिळ्या चपातीवर. आणि मग काही चपात्या ती सोबतही घ्यायची गावामधले जे कुत्रे आहेत त्या कुत्र्यांना देण्यासाठी. माय ग्रँडमदर ऑलवेज वेंट टू स्कूल विथ मी बिकॉज द स्कूल वॉज अटॅच्ड टू द टेम्पल. आणि आई माझ्याबरोबर शाळेत यायची, आजी माझ्याबरोबर शाळेत यायची, कारण आमची जी शाळा होती ती आमच्या जी आमचं जे काही टेम्पल आहे, मंदिर आहे, त्या मंदिराला ती जोडलेली होती. द प्रिस्ट टॉट अस द अल्फाबेट अँड द मॉर्निंग प्रेयर. आणि मग जे प्रिस्ट होते, पुजारी जे होते, ते आम्हाला शिकवायचे, एक तर अल्फाबेट शिकवायचे आणि नंतर आम्हाला प्रार्थना कशी करायची सकाळची ते पण शिकवायचे. व्हाइल द चिल्ड्रन सॅट इन रो ऑन आयदर साईड ऑफ द वरांडा सिंगिंग द अल्फाबेट ऑर द प्रेयर इन कोरस, माय ग्रँडमदर सॅट इन साईड रीडिंग द स्क्रिप्चर. आणि आमची जी आजी होती ती आमच्या शाळेच्या मंदिरात बसायची, स्क्रिप्चर म्हणजे काय, धार्मिक पुस्तकं जे आहेत ते वाचत बसायची. मग आम्ही सगळे वरांड्यामध्ये बसायचो, वरांडे म्हणजे कोर्टयार्ड जसं आपण म्हणूया, आपल्या घराला पण असतो किंवा शाळेला पण एक वरांडा, बाहेरच्या बाजूला मोकळी जागा असते, तिथे बसवायचे. आम्ही अल्फाबेट किंवा प्रेयर जे आहे एका तालासुरात म्हणायचो, कोरस म्हणजे काय, तालासुरात सगळे सामूहिक गायन त्याचं हे करत होतो. वेन वी हॅड फोर्थ फिनिश्ड वी वुड टॉक बॅक, वी वुड वॉक बॅक टुगेदर. आणि मग ज्यावेळेस आमच्या दोघांचंही संपायचं, शाळा संपायची, आम्ही पुन्हा दोघेजण चालत घरी यायचो. दिस टाईम द विलेज डॉग्स वुड मीट अस ॲट द टेम्पल डोर. आणि मग ह्यावेळेस आम्हाला जी काही गावातली कुत्रे आहेत ते आम्हाला टेम्पलच्या दरवाजापाशी आम्हाला भेटायची. दे फॉरवर्ड अस टू आर होम ग्रॉवलिंग अँड फायटिंग विथ इच ऑदर फॉर द चपातीज वी थ्रू टू दॅम. आणि हे जे कुत्रे होते ते ग्रॉवलिंग करायचे, ग्राउंड मीन्स गटरल साऊंड, आवाज करायचे. आणि मग ते आवाज का करायचे, चपाती जी आणली असायची आजीने, आजी त्यांना मग ते चपाती फेकायची आणि ते कुत्रे आमच्या मागोमागं यायचे. When my parents were comfortably settled in the city, they sent for us. That was the turning point in our relationship. आणि मग काही दिवसांनी काय झालं, आमच्या जे पॅरेंट्स होते त्यांनी आम्हाला सिटीमध्ये, आम्ही तिथे गेलेलो आहोत, आम्हाला त्यांनी बोलवलेलं आहे. आणि हा आमच्या मैत्रीचा एक आपण म्हणूया टर्निंग पॉईंट होता. अल्दो वी शेअर द सेम रूम, माय ग्रँडमदर नो लॉंगर केम टू स्कूल विथ मी. आता मात्र माझी आजी माझ्या शाळेमध्ये येत नव्हती. आय यूज टू गो टू अन इंग्लिश मिडियम टू अन इंग्लिश स्कूल इन अ मोटर बस. आणि मग मी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जायचो, त्या बसमध्ये मी जायचो. दे वेर नो डॉग्स इन द स्ट्रीट अँड शी टूक अ फीडिंग स्पॅरो इन द कोर्टयार्ड ऑफ आर सिटी हाऊस. आणि आमची शहरामध्ये जे घर होतं त्या घरामध्ये माझी आजी जी आहे ती कुत्र्यांना काही चपाती जे रस्त्यावर जे त्यांना चपाती टाकत नव्हते, परंतु तिने ज्या काही चिमण्या होत्या त्या आमच्या कोर्टयार्डमध्ये किंवा अंगणामध्ये ज्या यायच्या त्यांना ती चपात्या टाकत बसायची आणि मग त्या चिमण्याच्या चपाती ज्या आहेत त्या खायच्या. सो दॅट वॉज द फर्स्ट पार्ट. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओ वॉज लाईक share and subscribe my channel Avinash Pawar E-Morris. Thank you friends. Bye-bye.